नमस्कार, नमस्कार। तुमचे खूप खूप स्वागत असा। एक आमका थोडक्यात तुमचा सुरुवातीक परिचय ऐकता। श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज की जय। श्रीमद सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय। श्रीमद सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी महाराज की जय। माझे नाव बुद्धू सदाशिव बाणवलेकर आणि माझं जन्मगाव झरवाडा कायसू बार्देश गोवा। पहिली आम्ही मशी खूप त्रस्त असे गरिबीन दीस काढले आणि असे करता करता पहिले असे इकडे शिक्षण घेण्याची पासून आमच्या आमच्या त्यांना कुवत नसली। स्वतः ज्यांना हांव एक 10 वर्षाचो झालो त्यांना माझी शाळा मागे सुरुवात झाली त्यांना आणि स्वतः हे करून आपल्या आमचं वडील असले ते मातशी अशक्त आले आणि त्यांचे कमवणे फक्त आमकां खावण्यापुढे जाताले। आणि त्यानंतर हांव येता 8वीन पावल्या नंतर की गरीब असल्या कारण पहिल्यांदा आमचे खूप हलाखतीचे दिवस गेले आणि हांव मातसो खूप आजारान असतलो। आणि आमच्या घरात आमचे वडील खूप धार्मिक आणि आपल्या चातुर्मासात एक आम धार्मिक ग्रंथ वाचताले। फॉर एक्झाम्पल म्हटले तर आम्ही एक म्हटले शिवलीला ग्रंथ, दुसरं श्रीराम विजय ग्रंथ, पांडव प्रताप ग्रंथ, काशीखंड असे वगैरे वगैरे। आणि त्या प्रत्येक ग्रंथात असे नमूद केला की सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय, घरावी ते पाय आदे आदे। त्यांना हांव 7वेन असताना माझ्या वडिलांना हांवें विचारले बाबा अशी 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 ग्रंथान सांगता, हांव खूप जर्जर जाल्लो आहा, आम्ही हांव गुरुदिक्षा घेता सद्गुरु शरणान। वडील म्हणू लागले 7वेन इतकं लहान असताना तशी दीक्षा आम्ही घेवपाची ना। इतक्यान आमच्याकडे एक मोठो एक तज्ञ मनीस येतालो, त्याचे नाव रामभाऊ गांवकर म्हणून। आणि त्यांनी सांगले अरे बाबा ही आमची बहुजन समाधान आम्ही असल्या कारणास्तव आमकां हे कोणीच सांगले ना, मार्गदर्शन केले ना। ही दीक्षा 8 वर्ष झाली की प्रत्येकाने ते मौजी बंधन म्हणजे ही दीक्षा घेऊन जाईल। त्या खाती त्याच्या सांगणे ऐकून आमच्या वडिलांनी म्हाका 8वे नसताना परवानगी दिली आणि 8वे नसताना 23/1/1969 ह्या दिसा हांवें दिक्षा घेतली आणि सुरवात झाली। आणि माझो जन्म 15/4/1952 हे झाले। आणि दिक्षा घेतल्यानंतर स्वामी तुमकां खूप मंत्र दिलो आणि म्हणजे सांगले ना की भय नाही रे काळाचे, जे पता नाम विठ्ठलाचे, तुका कसलोच भय ना, त्या भगवंताचे नाव घे, भगवंताचे नाव घे आणि फुडें चल, सगळं तुका भगवंत तुका लागतलो। त्याप्रमाणे म्हाका स्वामींनी एक आयुर्वेदीक औषध दिली, त्या आयुर्वेदीक औषधा सूळ सारखो माझो व्याधी पण असली ती नष्ट झाली। आणि करता 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 सगळ्या कामान प्रगती झाली, मेट्रिक पास जावन ऑटोमॅटिक म्हाका आमच्या हांव प्रवचनकार झालो। प्रवचन सांगता सांगता म्हाका लोक आमच्या मोठ्या यांच्यांनी बंधूंनी म्हाका नोकरी केलेलो चौगुल्यागेर, थंयसून चौकिल्यो लागल्या त्या सगळी गव्हर्मेंटाची नोकरी आपोआप मेवळी, कांय खाय आसना, कोणाक करून खावंक ना कांय ना, म्हणून स्वामींक सांगले। स्वामीन म्हाका विभुती दिली, विभुती हांव तकलेक लायली आनी हांव गेलो इंटरव्यू करून सगळे सगळे जाले, फक्त पोस्ट आसले 2, आम्ही भुरगे आसले 52। तुमकां गावले जॉब? म्हाका कितें जालो की ते तेंचो हे आसलो पेजीत आसलो, ते दोगां भुरगे येतलो। आनी तिसरो म्हाका लागलो की हांव लीव वेकन्सीचेर म्हणून लागलो। मागीर हांव ते चौगुले कितें आसा तेंचे कितें सपोज केला ते केले आणि म्हाका तो जॉब लागना फुडें। आम्ही पयलीं विचारले आमचे म्हाजे तेन्ना गुरुबंधू मी फुडें गेले, एका आतां 3 महिन्यांक तुमी कशें घेतल्या वेकन्सी, तेजे कडेन ना, तेका आमी पूर हे घेतलो तेंचे रेगुलर करताले तेंचे। मागीर फाटल्यान जालो आणि आपल्या सद्गुरू कृपेन म्हाका हांव रेगुलरूय केलो रोखडो, हय रेगुलर जाला। आणि करता करता खूप कामान म्हणजे प्रगती झाली, तेतून प्रगती झाली, सगळ्या कामान प्रगती। आणि आयज आम्ही खूप नामस्मरण करून आमचे भुरगे भुरगोय म्हटले सगळो कंप्युटर इंजिनियर आहा, कलाकार म्हणून इथून आहा, आणि आता तो खूप त्यांनी कामां केली, तिथूनसून तो आता कला अकादमी
शिक्षक म्हणून हा चांटिंग किंवा गुरुमंत्र केन्ना जप करताले टायम आसता तुमचो? आमचो गुरुमंत्र जप करपा खातीर स्वामी कितें सांगले, एटलिस्ट तरी तुमी 3 वेळा तरी करा सकाळी उठल्या नंतर. 1 घंटो टायम तुका जेवणाचो आहा तेन्ना जेवणाच्या टायमाक अन्न हे पूर्ण ब्रह्म नमस्कार करतना आणि जेवल्या नंतर 1-5 मिनटां घ्या आणि संध्याकाळी म्हणजे ती 3 कातरीची वेळ. आणि त्यांना माणसाकडे खूप किरकिरे घडटा म्हणजे ती पयस जावपा खातीर तुम्ही दुपारत करा. म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमस्तुते. आता दुपारने घ्या, घंटा वाजया आणि त्याप्रमाणे आम्ही करू लागले. सगळे किरेक भय पण असलो तर सगळं निरसन झालं आणि आज आम्ही तेची वर्षून सामचे सगळे कामान सुखी समाधानी आणि आनंदित आहात. बरोबर आहे. मग तुम्ही पुढे कसे झाले म्हटल्यावर कामां वतकूल बाकीच्या गोष्टी काय सांभाळताले किंवा सगळ्या गजाली कशा मॅनेज करताले? बरोबर. कामां वतना आमकां स्वामीन अशें सांगलं की नाम घेवच्या खातीर त्याका काय सोवळे वळे काय लागना. तुम्ही बसीन वयतात त्या कडे असतात मनांच्या मनान देवाचे नाव घ्या. तिथून तुमचे हे वाटत त्याका सोवळे वळे काय ना अमुकूच करून नाम करूंक जाय हे ना. बरोबर. आणि तिथूनसून केले. पण माझा असो नेम असलो की दुपारी आमचे ऑफिसात आम्ही बसताले पण अन्नांक नमस्कार अन्नाचा श्लोक घेतल्याशिवाय हा केन्नाच अन्न ग्रहण करिनासलो. हे स्वामीन आमकां सांगले रे 3 वेळा आम्ही सामको मंत्र जप करूनच मागीर तिथून आपोआप पुण्याय वाढू लागले. सगळे आमचे जे वरिष्ठ लोक असले त्यांचेर आमची त्यांची आमचेर कृपा झाली. कसले का हांव स्टोर किपर म्हणून काम केलं भाऊ. केन्ना करताले स्टोर किपर धाकटे असताना काय किरे स्टोर किपर म्हणून काम केन्ना करता? तेन्ना मागीर झालो न्हू एज्युकेशन डिपार्टमेंट माझे काम. पहिले हांव LDC असलो, LDC जाऊन मागीर UDC झालो. UDC झाल्या नंतर म्हाका स्टोर किपर म्हणून मेळ. आणि आम्ही देवाक भिणारी मनीस न्हू. हे खगले काम हे देवाचे काम. बरोबर. म्हणून असे समजून सगळ्यांक प्रत्येकाक न्याय रितीन हांव त्यांना काम करतालो. त्या सगळ्या लोकांची पसून माझ्याशी खूप असली आणि ते म्हाका किरेकिरी दिवंक सोदताले दिताले. पण त्यांना हांव त्यांना सांगतालो तुमच्या पेक्षा म्हाका 2 पटीन पगार आहा. तुमची कसलीच अपेक्षा ना. म्हाका ह्या कामांक दवरला तुमकां दिवपा खातीर स्टेशनरी त्या एका खातीर न्हू. पूण कोणाची ब्रायब मी केन्ना घेवंक ना भाऊ. बेस्ट केले ते. हय 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 केन्नाच घेवंक ना. आणि ते लोक मागीर खूप खंय 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 पावले आणि खंय खंय पावले आजून पासून मेवले काय ना खूपच म्हाका ते हे दिता मान दिता. एकदा कितें जाले आमचो तो पिवून आसलो तो LDC जालो आणि तो मामलेदार ऑफिस म्हापसा कामाक लागलो. आणि म्हाका एक एफिडेविटीची मामलेदाराची सायन जाय आसली तेन्ना जाल्ली देड म्हणजे सांगण्याचं एकूच दिसलं हे मान दिता ते. आणि हांव की लोक सगळे बसना त्यांचे आता जेवपाचो टायम त्यांचो त्या भुरग्यान म्हाका थंय आपण ऑफिसानसून पयलो आणि धावून म्हाजो सर सर कितें केलां तूं? आणि म्हाका म्हटलं स्वामंद्री जाय हय ते लोक सगळे बसल्या. पूण तेणी म्हाजे पत्र घेतले मामलेदारा कडेन गेलो आणि दिलो म्हणजे एक अडमीट म्हणजे बरें केल्याचे बरें काम कशें जे करता ते परत रिटर्न गावता गावता सामकें. सो मागीर आत्ता सद्या तुम्ही कशें करता किंवा आता सध्या प्रेझेंटली कितें करता तुम्ही आणि कशें कितें आहा चल्ला आता लायफ? आता सध्या म्हणजे म्हाका आतां 72 इयर्स 72 इयर्स म्हणटकच हांव आतां रिटायर 2012 जालो आणि तरे नंतर म्हाजी धार्मीक हेचे धार्मिका कडेन म्हाजी ओळख न्हू म्हणटकच हांव स्वामीच्या सगळ्या कामांक खंय आतून वयता. आरोग्य आजून वचून बरें आहा आणि करता करता हितून कितें जालां हे म्हाजे नामां एक वाडू लागल्या नंतर म्हणजे ग्रंथ वाचपाक सुरवात झाली. ग्रंथ वाचपाक सुरवात जाता त्याचो अर्थ जावपाक म्हणजे ते प्रचारक धार्मीक धर्मप्रचारक म्हणून म्हाका स्वामी केलो. धर्मप्रचारक करता 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 सगळी आमची आस्थापना आहा न्हू तपोभूमी पुणय थंय थंय खूप हितून म्हाका एक प्रचारक मंडळाचे अध्यक्ष पुरोहित मंडळाचे अध्यक्ष विश्वस्त ट्रस्टाचे त्यांना आमचो समन्वय कशी अशी सगळी दिली आणि तितके हांव आनंदान करतालो. आणि आता हांव तपोभूमीचे कृपा कांक्षी म्हणून काम करता. आणि अशें म्हणटात न्ही की गुरुचरणा किंवा आमचे गुरुदिक्षा हे
जाणटेपणान घेवप, तुमी भुरगेपणानीच घेतलेले एक्च्युली खंय पर्यंत बरोबर किंवा भुरगेपणानी घेतो कितें फायदो जाता गुरुदिक्षा बीन? अशें बरोबर, कारण आमच्या शास्त्रानूच तशें बरयलां की स अथवा आठ वर्सां जालीं की तेणी दिक्षा ही घेवकूच जाय. आमी बहुजन समाज आशिल्ल्या कारणास्तव आमकां कोणी अशें मार्गदर्शन केलें ना. आतां भट, बामण, वैश्य हेंची मुंजी जाता. मुंज म्हणजे गुरुदिक्षा. ओके, हय हय, तेंची तेन्नाच जाता. म्हणून आमकां अशें एक ग्रंथांनी वाचून वाचून अशें कोण क्वचित कोण आमकां हे मार्गदर्शक मेळ्ळे. आनी तेंचे वर्सून आमी आठव्या वर्सांनी केले. आमच्या आतां भुरग्याची म्हाज्या नातवाची 9 वर्सांनी मौजी बंदन जाले. आतां तें आमकां कळ्ळें न्हू, म्हणजे भुरग्यांनी दिक्षा घेतली. दिक्षे खातीर कांय दिक्षा ना जाल्यार मनुष्य शुद्र, विचारूय शुद्र, सगळे तेचे शुद्र, तो व्यसना ज्यादीन जाता. आनी आमच्या हातीन जाणवी आमकां घालता, धारण करता न्हू. आपली सद्गुरू मावली सांगता, बाबा न्हू हो मनुष्य सुंदर जो मेळा तेची तुमी कितें वाट लावनाकात. तो तेका सुंदर मेळा ते सुंदर काम करा आनी तेका दश्टम पुश्टम करून प्रगती घडा. मरावे परी जन्म किर्ती मागे उरावे. तुमी आमी सगळे जन्मा येयले ते एक दीस वयतले, पूण तुमची किर्ती बरी म्हणून व्हरूंक जाय. वायट ही सगळ्यांचीच जाता, पूण बरें काम करूंक जाय. सामके हय, म्हणून स्वामीच्या आदारेर आमी कसल्याच व्यसनान गेले ना. आमकां दिसता स्वामीच्या आदारेर आमकां पयसो आमचो खूब आहा. आनी आतां कितें आमकां तर मार्गदर्शन नासले जाल्यार आमी खंय व्हावत वयतले आसले. बरोबर, आतां आमचे भुरगे कशेच सुंदर हे जाले, तेंचे तेवूय आतां बरें मोठ्या कामांक आहा. आमी सगळे स्वामीन आमकां दिला आनी तितूनसून आमी कसलेच व्यसनाक हे करिना. आनी सांगण्याचो उद्देश म्हटले आमी समुद्राचे काठाक आहा. पयली आमी समुद्राचे सगळे माश्या खान जगताले, पूण दिक्षा घेतली न्हू आमच्या हेतून दिक्षेन तुका कसलें बंधन ना. बंधन आहा ते सोऱ्याचे, सोरो अजिबात घेवप ना, मागीर धूम्रपान करूं नाका अशें म्हणून घे, हानिकारक देहाक आहा ते करूं नाका. अशें सांगता तुमकां जाय ते खाया, तुमचे देह देव दश्टम पुष्ण उरोवपाक दे. पूण करता करता आमचे वाचन वाडले, पुण्याय वाडत वाडत गेली आनी ते निश्चासच आमकां घाणी उडवली. बाबा ऑटोमॅटीक सुटले, ऑटोमॅटीक सुटले, कोणी न्हू सांगना. आनी आमच्या संप्रदायान तुका फोर्स ना, तूं निश्चय सोडून. एक 2 दीस आमकां सांगला, एक बिरेस्तार म्हणजे आमचो दत्त गुरवार आनी एक सोमार. कित्याक एक ते गुरुच्या निमित्तान तुजे पोटी मातशें बरें उरता आनी तुका आरोग्याकूय बरें पडटा म्हणून ते. आनी बाकीच्या दिसा तुमच्या तुमचो सरळ कितें आहार आहा तुमी करात. तुमी नुस्तें पयलीं खातले आनी मागीर सोडले, मागीर फरक व्हडलो फरक कितें पडलो? व्हडलो फरक पडलो म्हणजे कितें जालें, म्हाका वारंवार गॅस्ट्रो कहो जातालो. जेन्ना नुस्तें पळय सोडलें, गॅस्ट्रो आपोआप स्वामीचें औषध बंद जालो. तरतरत येयली की कितें आहा न्हू, स्वामीन सांगला की देह देवाचें मंदीर, आत्मा आत्मा परमेश्वर, बॉडी इज द टेम्पल ऑफ द गॉड. हे आमच्या कानान येयले, आमच्यान भितर पळय आहा तो कोण भूत बीत कोण ना, तो देव आहा. बरोबर, आनी त्या देवाची वळख स्वामी दाखयता. तुझा देव तुजो पाशी परी तूं जागा चुकला अशी, यो तो देव आहा. आनी तिची आमकां उपरती जाली, आरे आमच्यान देव आहा. आनी देवळान आमी केन्नाच हे वायट वस्तू वराना म्हणजे निश्चादी कितें वराना, पूण आमी आमच्या देवळान कित्याक भ्रश्ट करता, कित्याक ते निश्चे हे खाता असो विचार जालो रे बाबा. ऑटोमॅटीक भितर ऑटोमॅटीक भितरसून जाले आनी तेचून सून आमकां ती घाण येवं लागली. वाज जेवणटाना आनी जेन्ना आमी शाकाहारी जाले, हांव ते डबलीन घेवन जेवं लागलो. प्रकृती बी भयंकर म्हाजी बरी जाली. आतां हांव खूब हे जालो म्हूण भागलां, डायबिटीज आसल्या कारणान खूब भागलां. तेन्ना प्रकृती सामको हो कसो पेलवान कसो आसलो. आनी स्वामीन आमकां आपले एक 4 हे रक्षक म्हणून दवरलेले, तितून एक हांव. वाव, हय हय. हे केन्ना स्वामीजी तुमी रक्षक आसले? ते जवळ जवळ हे जाले अंदाज अंदाज म्हणजे 72-73 साला पासून. हय, मागीर ती यमनिश्ते बी सगळे गेले आणि आमकां दवरले चौघा जाणां तशें जाले. आनी चौघूय जाण आजून दोग जाण आहा, न्ही दोग गेले आतां वय जाले तेन्ना जाता तशी. आनी तितून सांगण्याचो उद्देश म्हणजे
हाउस करलो अहनो हाँ आमच्या बहुजना जना खाती खूब काम करता तांकां वचून तेंच्या घरा कडेन मार्गदर्शन करता भुरग्यांकूय सांगता अवनो हो तुमचो सगळो हे वय पळय आहा तर तरुण वय आहा ते तरुण वय तुम्ही व्हावून घालूं नाकात तरुणवण सांबाळा कारण आतां तुमकां सगळें कितें कमोवपाचें तो हो टायम तुम्ही उच्च एका पावले आनी हो तर तुमी संगत बऱ्याची करा वायटाची संगत करूं नाका आनी तितून हे तुमकां आतां कितें फुडें वर्चस्व प्राप्त करून घेवपाचें आहा हितून व्यसनान पडलो जाल्यार तुमचे कडेन कांय जावंक शकना. एक्चुअली तुमच्या प्रमाणे तरुण वयार एक्चुअली भुरग्यांनी कितें करपाक जाय आमच्या वया प्रमाणे तरुण भुरग्यांनी जास्तीत जास्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिवंक जाय तेणी जाता तितली शिकूंक जाय आणि बऱ्याचे मार्गदर्शन घेवंक जाय. आता तुम्ही जर आपल्या सद्गुरूंचे मार्गदर्शन घेतले तर सद्गुरू तुका सगळी ह्यो गोष्टी आणि परलोक गोष्टी सगळे सांगता तुम्ही कसे ससज्ज आणि कसे घराण्याचे नाव आणि कसे तुमचे नाव वाढयतले ते सद्गुरू तुका मार्गदर्शन करता आणि सद्गुरूच्या मार्गदर्शनाने इतके तरुण आता पण आमच्या तपो उमेर आहात खूप तरुण हजारांनी ते आता त्यांच्या आमच्या सद्गुरूच्या एकदा ते ऐकून तुम्ही कोण दीक्षा घेऊचो कसं प्रश्न ना फक्त सद्गुरूचं लेक्चर सद्गुरूचे प्रवचन जाता ते तुम्ही ऐकूंक जाय कितून किती आहात हातून तथ्य काही बुवाबाजी काही खरी बाबा ही प्रगतीची काही मनशाक घडोवपाचे काम त्यांना कळटा ऐकतो कळटा ऐकतो कळटा आणि ऍक्च्युली तुम्ही खूप वर्षाले प्रवचन दिता उदाहरण ऐकता सुद्धा सो तुमचे मेन इफेक्ट कसं पडला आणि कितलं पर्यंत पडला प्रवचनांचं प्रवचन पहिली स्वामीचे ऐकले पहिली आमचे थोडे इतकेच असले ऐकाना ऐकाना फुडे असे आहात की तुम्ही स्वामी म्हणू लागले किती की तुम्ही ऐकताना पूर्ण लक्ष देऊन इकडे ऐका म्हणजे प्रवचन ऐकताना त्यांना इकडे तिकडे नजर करू नका मोबाईल बिबाईल ते मी तसलं काय नाही आमच्या टाइममध्ये इतकं मोबाईल नसलं पण ऐका आणि आम्ही ते एक लक्षात दिले आणि ते एक सांगलं की वीक दोन पक्षी आहा एक चातक पक्षी आणि एक चकोर म्हणून पक्षी चातक तो स्मरे मेघराया चातक पक्षी जो आहा तो मेघा मेघ म्हणजे पावसाचीच हे करता वाट पळयता आणि तो खूप मे महिन्यान म्हणून एप्रिल महिन्या म्हणून चड फुडून आसता पाणी तो खंयचेच घेना कोणाचे फक्त पाहिजे मेघाचीच वाट मेघाचीच वाट पळयता आणि आता तो आहा एक मागचो मेघ कमी झालो जाल्यार किंवा करून आमच्या इकडे पासून रडटा तो चालू आहा तसे स्वामी तुम्ही ऐकूंक जाय एक लक्ष देऊन आणि तितके पण पाणी पाठव मागे तुका पाणी मिळचे ना ते आता मेवटा पण तितके घेऊन जाऊ शकणार ते ऐकून आम्ही इकडे स्वामी सांगता पण ते 100% आमच्या लक्षात असू लागलं आणि त्यांना तरुण न्हू आणि हा प्रवचनकार म्हाका स्वामी लोकांच केलं म्हणून हा दुसऱ्या सिटी तोच विषय घेतालो आणि लोकांक म्हणतालो तकलेन परफेक्ट बसपाक लागलो परफेक्ट झालं परफेक्ट सांगतो परफेक्ट आणि तरुण भुरगे माझ्या बरोबर याचे खूपच मागीर आकर्षित झाले. मी ॲक्च्युली संगतीचा प्रभाव कसा तुमच्यावर पडलो किंवा संगत कशी असपाक जाय फ्रेंड सर्कल किंवा आसपास जास्त प्रमाणात किती आहात आपले आधी भगवान श्रीराम श्रीकृष्ण हे देवरूपात केन्ना येले की त्यांच्यानी ऋषी मुनीची संगत दिली वायफळ लोकांची संगत ना आणि ते मनीस सांगले ते याच्यावरच मार्गदर्शन करू लागले आम्ही वैकुंठवासी आलो ह्याच कारण अशी हे आमची ते त्यांची हे केली जागृती केली तशी अशी आमची स्वामीन केले आम्ही वैकुंठवासी वैकुंठासून हांगर येल्या की साधे काम करपाक न्हू बरे काम करपाक वैकुंठ आलो ह्याच कारण अशे कारण खंयचे हे न्हू संसार न्हू या लग्न जावप न्हू हे न्हू हे सगळे आम्ही मागच्या जन्मान केला जेव्हा आम्ही कुत्रे माजर दुसरे बैल असले त्यांना सगळे केला पण हे मात करूंक ना देवान त्यांना सगळे दिला एक बुद्धी दिवंक ना ही बुद्धी या मनशांकच दिल्या बुद्धीचा उपयोग करा म्हणजे हे डेली आमकां सद्गुरूचे मार्गदर्शन जावंक लागले आणि बरे बरे आमच्या गुरुबंधू म्हणजे त्यांचे मार्गदर्शन झाले म्हणून तो प्रभाव पडून आम्ही त्याची कृष्ण हळूहळू ते वाचले हा किती काही सवय आहात बरे प्रवचन मी झाले काय ना हा माझी एक डायरी घेतालो आणि ते सांगताना
मेन मेन पॉइंट लिहून दवरतालो. ओके, शॉर्ट पॉइंट काडटालो. शॉर्ट पॉइंट काडटालो आनी मागीर ते वाचप. तितूनसून हांवें आतां मोठें म्हाजें चरित्र पासून बरयलां. वाव. हय. आनी एक म्हाका अशें विचारपाक जाय तुमकां की तुमी आतां प्रवचनां दितात, खुबश्या गोश्टींनी आसा, इनवॉल्व आसात. सो एक्चुली हेंचो इफेक्ट खंय पर्यंत पडपाक शकता की हेज्या येणाऱ्या आमचे फुडें काळ आसात, फुडें वर्स आसात, भुरगे डिस्कनेक्ट थोडे थोडे कनेक्टूय जातात भुरगे. सो फ्युचरान हेज्या कडेन लोक कशे एट्रॅक्ट आनी जावपाक शकता, किंवा खूब लोकांक कशें येवपाक शकता गुरु सानिध्यान, किंवा देवाच्या मार्गाचेर चलपाक कशें लोक येवपाक शकता, आनी हेजी कितपत गरज आसा. हेची गरज म्हणजे खूप अत्यंत गरज आहा. म्हणजे असे हे भुरगे पळय आसा, तरुण भुरगे, ते देव म्हटल्यानंतर ते फाटी सरता. त्या खातीर त्यांच्या प्रमाणे जो पळय तांकां आवडटा, म्हण वायट छंद ना, आवडटा. थोड्यांक भजनाचो, थोड्यांक गायनाचो, थोड्यांक योगाचो, थोड्यांक फुटबॉल, क्रिकेट, विकेट, अशा हितूनसून तेंचे कडेन आमी एप्रोच जाता. ओके. हय. आनी एप्रोच जाले काय ना, आनी तांकां सांगता तुमी असोच आपले देह यश्टी सांबाळा, भरपूर अशें करा, नांव तुमच्या घराण्याचे कमया. आनी तांकां सांगता इतक्यान तूं सक्सेसफूल तर जातलो, देव म्हणून आसूंक जाय. आनी देवाचें नांव जशे क्रिश्चन लोक, ब्राह्मण, भट लोक हे सगळे आपल्या वरती, ते आमकां कोणाक सांगिना, पूण ते तितून आहा म्हणून तेच लोक सगळे व्हडले व्हडले फायनान्सांचे मिनिस्टर जाता, व्हडले व्हडले ते डॉक्टर, व्हडले व्हडले इंजिनियर, तेच लोक जाता. आमचे कितें आमचे जाल्यार ग्रॅज्युएशन करता आनी मागीर कचोरी खितपत पडटा आनी कशें जाता, म्हणजे तेंची जागृती करता. हितून तूं कसलोच आमचें बंधन ना, सगळें आहा, पूण हेचो संगत धरूंक जाय. संगत बादे की संगतीचे फळ बादे. आतां सुशिक्षाची संगत जाली की तो तोच उलयतलो न्हू. एक आतां धारुड्याचे गेले, अरे कितें रे तूं अशें म्हणटलो, आनी देवान हे कला कोणा खातीर आमचे खातीर तूं अहें म्हणून घालता, आनी वायट ते रोकडेच धुमता. हय. ते मागीर ते संत, साधू संत, अशे बरे लोक आमचे सांगता की पळय हे केला ते मनुष्याचो अधोगतीक वसण्याचें काम व्यसना. तुमी ते काम करून तुमी बरे भुरगे, बरे घराण्याचे तेंची जागृती करता. आनी तुमी जास्त शिकले की घराण्याक वाव येता, तुमकां चांगली नोकरी मेळटा. पूण ती मेळपा खातीर तुमी एक पुण्यवान जावंक जाय. पुण्यवान जावंक जाय म्हणजे देवाचे खंयचे तुमकां आवडटा त्या देवाचे तुमी एक आपूण बाबा एक 10 मिनटां आनी 5 मिनटां ते देवाचे नाव. कंपल्शन ना की ह्या देवाचे करपाक जाय. ना ना, त्या देवाचे करपाक. तुका देवाचे आपणाक गणपती आवडटा. गणपती ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, तेणी 21 जाल्यार घे अशें सांगला. आनी तुका तर खरें तुज्या देवाचे तुका आतां अमृत नांव दवरला, नाल्यार केशव नांव दवरला. त्या केशवाची जर तुका अनुमती मेळूंक जाय तर तेका गुरू जाव. गुरू तुका सांगता हो केशव हो आहा, हो अमृत असो तुज्यान आहा, तेका तूं नमस्कार कर. कारण कित्याक आहा, आतांचे खूब भुरगे शिकलेले आहा, ते गुरू दिक्षेक येता, दिक्षा घेवपाक आनी मंत्र घेवपाक. तेन्ना तांकां स्वामी विचारता, अरे बाबा न्हू तुमी कशा साठी इकडे चपोवंक येवन रावलात, काय उद्देश तुमचा? तेव्हा ते सांगता सुशिक्षित भाऊ, आम्ही देव बघायला आलो बाबा, देव बघायला आलो, पण तुमच्या गावात मंदिर नाही. आहे बाबा, मग त्या मंदिरात कोण आहे? ते सुशिक्षित लोक सांगतात त्या मंदिरात देवाच्या मूर्ती आहे. मग देव नाही तर ते सिद्ध झालं की नाही? आता देव कुठे आहे? देव नाही देवाऱ्यात, आहे भक्तांच्या हृदयात. तो तुमच्या आमच्या सर्वात त्या हृदयात आहे. बरोबर. आणि ते तुम्हाला दाखवतात. एवढे दिवस तुम्ही त्याच्याकडे मागत होतं काहीतरी, देवा मला पास कर, देवा हे कर, तो कर, तो आपलं तुम्ही बसवला, तो आहे तिकडे आपले. असे तसे काय, आता तर तुम्ही अशा सत्पुरुषाकडे गेला आणि साहेब बाबानो माझा अभ्यास करू नये, मग ते तुम्हाला युक्ती सांगतात, विचार सांगतात, या रूपात तुम्ही ते राहिला तर तुमचा अभ्यास होणार, तुमची चांगली याकडे लागणार. म्हणजे त्यासाठी थोडासा त्याग पाहिजे. त्याग कसला? आता एक टी व्ही आहे, टीव्हीचा त्याग करायचा थोडा थोडा, म्हणत पूर्ण नव्हे. मोबाईल आहे, मोबाईलचं करा, त्याची चटच लागली, ते एक व्यसनच कसे आहे. तुमचा वेळ फुकट जातो. अभ्यास करायचा आणि तो वेळ फुकट गेल्यानंतर अभ्यास कसा होणार? वेळ सांभाळा, वेळ सांभाळा.
वेळ महत्त्वाचा आहे असे सुरभी मार्गदर्शन केल्यानंतर आता आमच्या तपोभूमीवर असे तुझ्यासारखे तरुण म्हणजे आता दीक्षा घेणारे मॅट्रिक झाली की तिकडे मला वाव आहे मॅट्रिक म्हणजे 12-15 वर्ष वाढायला पाहिजे 15 वर्ष वाढवायला पाहिजे तुम्ही दीक्षाला या आणि हे खुले सर्वांना केलेले आहे आपल्या त्याला जातपात वगैरे नाही सगळ्यांना तुम्ही या आणि तुम्ही तुमचं प्रगती करा हे स्वामी सांगतात आणि अशाने आता आणि स्वामीचे तुम्हाला माहिती आहे आता परम पूज्य ब्रह्मेशानंद स्वामी हे अख्ख्या जगात फिरतात जगाची जे आमंत्रण येतं त्यांना त्यांच्या पाठीमागे भक्ती वैभवपूर्ण आहे सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आणि सद्गुरूच्या आशीर्वादाने न होणारी कामं होतात असं आम्ही आमचं काही झालं तर आम्हाला आम्ही कुठे प्रसाद आला आणि कोणाला गाडी वगैरे वगैरे कुठे नाही सद्गुरूंना सांगतात स्वामी आमचं असं असं झालेलं सद्गुरूला ताबडतो न बघता आपला आशीर्वाद देतात एक करू आणि असे कर कल्याणच तुझ्या ऍक्च्युली एक भक्ती मार्ग म्हणजे काय ऍक्च्युली अर्थ काय खूप जण काय वेगळे वेगळे सांगतात प्रत्येक अर्थ काय म्हणजे भक्ती म्हणजे काय आहे ना तू भगवंत आहे त्या भगवंताला जाणून घेणे भगवंत म्हणजे भजणे आणि हा मार्ग एक असे महान हे असतात लोक असतात त्यांच्याकडे जो तुम्ही तो विचारला ते तुम्हाला दाखवतात हे मार्ग अनंत मार्ग आहे या मार्गात गेल्यानंतर तुम्हाला पुढे काय मिळतात या मार्गाने गेल्यानंतर काय मिळतात या मार्गाने काय मिळतात म्हणून रामदास स्वामीने सांगितलेलं आहे मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पावी देतो समाज हा भक्तीचा मार्ग हा तो पकडा त्यात तुम्ही जर गेलात तर तुमच्यामध्ये असणार श्रीहरी तुम्हाला दाबडतो प्रसन्न होतो हे मार्ग भक्ती मार्ग म्हणजे काय कसं करायचं देवाचं नामस्मरण देवाची आवड लागली पाहिजे गोडी लागली पाहिजे आणि तुम्हाला ती गोडी एकदा गोडी लागलं कसलेच म्हणा सुराने सूर पितो चालू त्याला अमुक अमुक पाहिजे त्यावेळी तो वेळ लागली की तो काय कोणाच्या ऐकून सुसाड सुटतो तर ही हा बरे मार्ग धरावा म्हणजे ती वेळ झाली की आम्ही आता राहू शकत नाही 7 वाजली मी कुठेही असू द्या कोणत्याही कार्यक्रमात 7 वाजली नाही वाजली शुभंकर होते कल्याण आरोग्य मनाच्या मनात म्हणून आता म्हणायला तुम्हाला हे नाही वाव नाही स्तब राहायचे सांगा त्यांना सांगा मी आता हे प्रवचन थोडं वेळ आपल्याला थांबूया मनाच्या मनात शुभंकर होते कल्याण आरोग्य जनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपम ज्योती नमस्तुते एवढे काम म्हटल्यानंतर आपण मला दिलेला नियम मी करतो त्या नियमाने मी य आणि म किती अक्षर झाले तीन आणि पुसली तर 2 अक्षर राहतात ते काय यम यम म्हणजे हेच आपले काळा हेच आमचे वाईट गुण ती नी पुस्ता कामा नये तिने माऊली सांगितलं नित्य नेम प्रातकाळी मध्यान काळी आणि सायंकाळी तुम्हाला काय आवड लागली नामस्मरण सर्व काळी करीत जाईल बघून तर तुमचे देह चढण्यासाठी 21,600 जप करीत आहे राम राम असं म्हणून घ्या तो जर जप तो सद्गुरूकडे शरणागत गेल्यानंतर करतात तुम्ही जप करायचा हे नाही प्रश्नच नाही हमारा जप करी तो राम हम बैठे आराम बरोबर काय करायचं तो त्याचा जप चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्या आपोआप तुझी उन्नती आपोआप तुझे पुण्य वाढत चालणार तुमच्या ज्यातून खूप गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या आणि तुम्ही एवढ्या गोष्टी सांगितल्याबरोबर खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे.